सर आज फाउंडेशन डे निमित्तान किती कार्यक्रम केले आहेत? आज फाउंडेशन डे निमित्तान आम्ही पणजी प्रदेश कार्यालय भीतर आमचे रेवेन्यू मिनिस्टर जेनिफर मंचारात, आमचे नवनिर्वाचित मेयर आणि पणजेचे सगळे कॉर्पोरेटर, पार्टीचे उपाध्यक्ष अनिल रोबडे, बाकीचे पदाधिकारी हे सगळे पसून आज आमचे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, आमचे देशाचे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्यानी संबंध कार्यकर्त्यांक संबोधित केले, ते सगळ्यांनी आम्ही एकत्र बसून हांगा त्यांचे भाषण ऐकले। त्यांनी भारतीय जनता पार्टीची 1980 पासून आतापर्यंत जी वाटचाल असा त्या संदर्भात आणि गेली 2014 पासून जे सरकार भारतीय जनता पार्टीचे केंद्रक असा त्यांच्यानी केले कार्यक्रम किंवा त्यांच्यानी केली कामं या संदर्भात ते उलयले आणि कार्यकर्त्यांक त्यांच्यानी या हातूंतल्यान एक मेसेज दिली की आम्ही सरकारान जरी असले असत जाल्यार आम्ही नम्रता जी असा ही आम्ही दवरपाक जाय आणि आमचो जो ध्येय असा बारीक मनशाक मदत करपाक जाय, आमचे सामान्यातलो सामान्य मनीस त्याच्यापर्यंत जी मदत करपाक जाय ताका मदत करप हे त्यांच्यानी आज आमकां सगळ्या भारत देश संबंद देशभरातल्या कार्यकर्त्यांक त्यांच्यानी एक मेसेज दिल्ली असा। आज जसे आम्ही हांगा पणजी हांगासर कार्यक्रम केलो अशा पद्धतीचोच कार्यक्रम गोंयभर साधारण आमी 19 जाग्याचेर आमचे त्या भागातले आमदार आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे स्वतः आपल्या साखळी मतदारसंघा भितर कार्यकर्त्या बरोबर त्यांच्यानी आज भाषण ऐकले। आमचे हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हे स्वतः वाळपय वाळपय आपल्या कार्यालयात थंयचे 70 सगळ्या कार्यकर्त्या बरोबर ते त्यांच्यानी थंय मोदीजींचे भाषण ऐकले। आमचे मयेचे आमदार प्रवीण झाटये हे स्वतः मये मतदारसंघा भितर त्यांच्या कार्यालयात उपस्थित आशिल्ले। आमचे सभापती राजेश पाटणेकर आणि थंयचे कार्यकर्ते सगळे बिचोली हांगासर त्यांच्यानी आमचे पंतप्रधानांचे भाषण ऐकले। मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे हे स्वतः मांद्रे म्हापसा कार्यालयान उत्तर गोयच्या कार्यालयान आमचे थंयचे आमदार जोशवा लँड आल्दोनाचे आमदार लँड टिकलो आणि आमचे मंत्री आणि कलगुटचे आमदार मायकल लोबो हे स्वतः आणि थंयचे सगळे कार्यकर्ते हे सगळे जण म्हापसा कार्यालयान उपस्थित आशिल्ले। आम्ही हांगा सांताक्रूज मतदारसंघा भितर टॉनी आमचे आमदार जे आसात हे स्वतान ते आमचे सगळे कार्यकर्ते जिल्हा पंचायत सदस्य हे थंय उपस्थित आशिल्ले। तशेंच मुरगांव भितर मुरगांव तालुक्या भितर वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा हे स्वतः कार्यकर्ते बरोबर वास्को उपस्थित आशिल्ले। मुरगांव हांगासर आमचे मिनिस्टर मिलिंद नायक हे स्वतः मुरगांव हांगासर उपस्थित आशिल्ले। दाबोळी आमचे पंचायत मंत्री मरीन गुदिन्य हे स्वतः दाबोळी आपल्या कार्यालयांत थंयच्या सगळ्या कार्यकर्त्या बरोबर जिल्हा पंचायत सदस्य यांच्या बरोबर उपस्थित आशिल्ले। मडगांवच्या कार्यालया भितर आमचे सगळे सांसदचे मंत्री आमदार आणि थंयचे सगळे कार्यकर्ते राज्यसभा खासदार विनयबाब तेंडुलकर, नरेंद्र सावयकर, क्लापाशिव डायस, आमचे फिलीप नेरे रॉड्रिगीस, बाबा शांत हे सगळेच जण साऊथ गोंयच्या कार्यालयात उपस्थित आशिले आणि केपें मतदारसंघाचे आमचे आमदार आणि गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे स्वतः केपें मतदारसंघा भितर आपल्या कार्यकर्त्या बरोबर थंय हो प्रोग्राम पळयताले आणि उच्चणेचे आमदार आणि पॉवर मिनिस्टर निलेश काब्राल हे स्वतः उच्चणे आणि ताका लागून ह्या हातूंतले आम्ही थंयच्या कार्यकर्त्या बरोबर हे सगळे जाण आजचे जे मोदीजींचे भाषण आसा हे आयकताले आणि संबंद गोंयभरले कार्यकर्ते आम्ही जे लिंक धाडिल्ले त्या लिंका वयल्यान आमचे कार्यकर्ते यूट्यूब आसत फेसबूक आसत लायव हे सगळे जणांनी आज आमचे मोदीजींचे भाषण ऐकले। आज सकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येक कार्यकर्त्यान आपापल्या घराचेर झेंडो लायलो असा सबंद गोंयभर आमी जण 70,000 घरांचेर झेंडो लावप अशें आमी ठरयल्लें। त्या प्रमाणे सबंद गोंयभर कार्यकर्त्यांनी झेंडे लायिल्ले आसात। आतां हो कार्यक्रम जातकच सांगवेळाचेर जे बूथ आसात 1652 बूथ आमी टार्गेट दवरलेले आसा की किमान 1000 बूथ 1000+ बुथांचेर आमचे कार्यकर्ते व्हडलो फ्लॅग जो आसा तो एकत्र येतले त्या भागा भितर फिरतले आनी थंय फ्लॅग लावप अशें काम ठरयल्लें आसा। आनी फाल्यां पासून 13 पर्यंत हें सेवा कार्य आनी ताका लागून पार्टीन ठरयल्लें आसा की एक सेवा कार्य प्रत्येक वार्डा भितर आसत, ग्राम पंचायत क्षेत्रां आसत, एखाद्या मुन्सिपाल्टींतले 2-3 एरिया आसत, जमता आसत जाल्यार प्रत्येक वार्डा भितर वेगवेगळे कार्यक्रम सेवा कार्यक्रम जे आसात सेवा कार्यां जीं आसात तातूंतल्यान मागीर क्लिननेस ड्रायव्ह आसूं शकता, स्वच्छता मोहीम आसपाक शकता, एखाद्या हातूंतल्यान सॅनिटायझर वितरणाचो कार्यक्रम आसूं शकता, फुकट मास्कां दिवपाचो कार्यक्रम आसूं शकता। आनी मोस्टली सगळ्यांत चड म्हत्वाचें कोवीड वॅक्सीन जें आसा कोविडाक लागून जें वॅक्सिनेशन ड्रायव्ह जी आसा ही सक्सेसफूल करपाक लागून आमी सगळ्या कार्यकर्त्यांक अपील केल्लें आसा किमान आपल्या भागांतल्या किमान 50 लोकांक तरी
तुम्ही कन्विन्स करपाक जाय आणि त्यांच्यानी त्या वॅक्सिनेशन जे वॅक्सिन जे दितात त्या सेंटरार वचून त्यांच्यानी वॅक्सिन घेऊक जाय आणि त्यांना शक्य ना असं त्यांना गाडीची व्यवस्था जाय जाल्यार ती करपाक जाय पण किमान थोड्या लोकांक तरी तुम्ही व्हरपाक जाय अशा तऱ्हेची ड्रायव्ह ही एक आज पासून 14 तारीख पर्यंत करपी ठरलेली आसा आणि 14 तारीख आमचे भारत देशाचे शिल्पकार ज्यांना आम्ही म्हणतात त्यांच्यानी घटना बरेली भारत देशाची ते बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असा त्या जयंतीच्या निमित्तान 14 तारखेर त्यांच्या फोटो फुलां अर्पण करून या संबंध सेवा कार्याची समाप्ती जी असा ते दीस करा घडलेली असा त्याबरोबर गोंयभर असे वेगवेगळे कार्यक्रम येणारो 1 वीक जो असा इलेक्शन असतात आणि हे सगळे करता असताना सोशल डिस्टन्सिंग जे असा सरकारचे काय जे नियम असतात ते सगळे नियम पाळूनच हे सगळे करपाक जाय असे आम्ही ठरवलं. थँक्यू.